एकदान महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत स्पर्धा परीक्षांबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करतायत सर खरं तर सगळ्यांमध्ये मोठा गैरसमज असतो म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं म्हणजे अनेक वर्ष अभ्यास करायचा आहे बऱ्याचदा दोन तीन अटेम्प्ट पहिल्यांदा पास होणार असे बने अर... खूप म्हणजे गैरसमज आहेत ना नेमकं किती तास अभ्यास करावा लागतो स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याबद्दल म्हणजे हा जो गैरसमज आहे हा खरच म्हणजे हाशास्पद आहे आणि खूप लोकांमध्ये आहे की खूप तास अभ्यास करावा लागत असेल आणि अनेक ठिकाणी जेव्हा आम्ही सेमिनार्स घेतलेत किंवा शिबिरं घेतलीत तर विद्यार्थ्यांनी हाच प्रश्न विचारला की ह्या परीक्षांसाठी किती तास अभ्यास करायला पाहिजे अर्थात विद्यार्थी मित्रांनो जर का भरपूर तास अभ्यास करत बसलात तुम्ही अगदी आंबेडकरांचं अठरा तास अभ्यास करण्याची गोष्ट ऐकिवत असेल पण जर तुम्ही अभ्यासात फक्त मन नाही पण तुम्ही फक्त डोकं घालून ठेवलं पुस्तकात आणि असे कितीही तास वाया घालवले तर त्याला काही फायदा नाही आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती वर्ष बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांमध्ये हा पण समज आहे की तीन तीन चार चार वर्ष तयारी करावी लागते तेव्हा कुठे या परीक्षेत यश मिळतं हो हे खरं आहे की अभ्यासाचा आवाका मोठा आहे पण तो आवाका तो अभ्यासाचा जो आहे तो तर फक्त पदवीपर्यंतच्या परीक्षांचाच असतो विद्यार्थ्याने पदवीपर्यंत सर्वसाधारण अभ्यास केलेला असतो आणि तो सर्वसाधारण अभ्यास जो आहे तो पुढच्या काळात तो त्यांनी जी कंपेन म्हणजे उनिवार ठेवलेल्या होत्या त्या अभ्यासात त्या सगळ्या पुढच्या काळात जे आहे त्या भरून काढतो स्वाभाविक आहे की त्या उनिया भरून काढताना थोडंसं वेळ तर नक्कीच लागणार असते पण त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न जर केले तर एक ते दीड वर्षाची वेळ जी आहे ती पुरेशी असते पण विद्यार्थी काय करतात की फक्त परीक्षा आल्यावर तयारी सुरू करतात आणि आणखी एक ड्रॉबॅक हा पण आहे विद्यार्थ्यांचा जो मी आता गेल्या सहा सात वर्षांच्या मार्गदर्शनातून नोटीस केलाय विद्यार्थी मित्र काय करतात की परीक्षेची तयारी न करताच परीक्षेला बसतात आणि त्या परीक्षेची तयारी फक्त अर्धवट करून त्या परीक्षेला जातात आणि त्या एका वीसीएस सायकलमध्ये ते अडकून पडतात मग ती कुठल्याही विषयामध्ये त्यांची तयारी पूर्ण होत नाही घाई फार करतात म्हणजे प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं आहे आणि त्याची घाई झालेली आहे पण ती तयारी पूर्ण केल्याशिवाय परीक्षा देऊ नये हा विचार त्याच्या मनात येत नाही म्हणजे मी तर गेल्या सात आठ वर्षातला माझा अनुभव असा आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं मधला परफॉर्मन्स म्हणजे सग नंबर जो आहे तो अलीकडे वाढला आहे नो डाऊट पण तरी तो आपली शैक्षणिक पातळी आपल्याकडे असणारे रिसोर्सेस या गोष्टींचा विचार करता तो नंबर कमीच आहे तो नंबर कमी असण्याचं कारण असं आहे की आपला जो विद्यार्थी आहे तो त्याला पेशन्स कमी आहे त्याला पटकन सक्सेस हवा आहे पण ते सक्सेस मिळवण्यासाठी जे एफर्ट्स द्यावे लागतात जो गेस्ट स्टेशन पिरियड लागतो त्या सगळ्या स्टडी कंप्लीट होण्याचा तो द्यायला तो तयार नाही आहे त्याच्या आधीच तो परीक्षेला बसतो आणि त्यामुळे त्याला फेल्युअरला दोन दोन तीन तीन वर्ष लागतात उलट आपण अशी पण उदाहरणं पाहिली एकवीसव्या वर्षी टीना डाबी सक्सेसफुल होते आपला आन्सर शेक आहे तो कमी वयात झालेला आहे अशा अनेक उदाहरणं आहेत त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे काय चार चार पाच पाच वर्ष घेतली नाहीत पण त्यांनी सुरुवातीपासूनच एक ध्येय ठेवलं त्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केले ते लोक के यशस्वी झालेत आणि लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी तुम्ही सकारात्मक उदाहरणांकडे पाहिलं पाहिजे ज्या लोकांनी कमी वेळात म्हणजे कमी एजमध्ये प्रयत्न करून सक्सेस मिळवला तुम्ही त्यांची उदाहरणं डोळ्यापुढे ठेवा जे पराभूत झाले त्यांची उदाहरण डोळ्यापुढे नका ठेवू रस्त्याने चालताना आपण सरळ बघावं म्हणजे जे बाजूला आपण रस्त्याच्या कडेला बघत नाही आणि गाडी घेताना आपण ऍक्सिडेंट होतो म्हणून गाडी आपण घेणं काही बंद करत नाही तसं परीक्षा देण्याचा प्रयत्न करा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि वेळ ठरवा मला वाटतं कळकळ कल असेल तर आपण घरी पण लवकर पोहोचतो कळकळ कल नसेल तर घरी पण उशिरा पोहोचतो अभ्यास हा जर का तुम्ही तळमळीने केलेला असेल आणि मला व्हायचंच या जिद्दीने तुम्ही पेटून उठलेला असणार तर मला नाही वाटत की तुम्हाला अपयश येऊ शकत शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल फक्त एकच आहे तुमच्याकडे गोल असला पाहिजे आणि तुम्ही तळमळीने तो मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नक्कीच खरं तर खूप प्रश्न आहेत पण तरी जाता जाता खरं तर थोडक्यात काही दोन तीन प्रश्न विचारते त्याची थोडक्यात उत्तर द्या ते म्हणजे एकदम महत्वाचं प्रश्न दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांना या परीक्षेसाठी काही सवलती आहेत का हो मॅडम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ना चार आता जागा जे आहे त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत यूपीएससी ने त्यासाठी तीन प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत त्यामध्ये पी एच वन कॅटेगरी आहे म्हणजे आपल्या जे लोकोमोटर डिसएबिलिटी किंवा आपण विकलांग आपण म्हणू शकतो ते दिव्यांग विद्यार्थी दुसरं दृष्टीहीन विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी आहे आणि कर्णबधीर जे आहे, आहे त्यांच्यासाठी जर अपंगत्व चाळीस टक्के किंवा त्याहून जास्त असेल आणि ते जर का मान्यताप्राप्त म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमधून जर का आपण ते प्रमाणपत्र मिळवलेलं असेल तर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये म्हणजे बसता येतं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की त्यांना म्हणजे वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत जी आहे सॉरी पंचाळीस वर्षापर्यंत जी आहे ही परीक्षा देता येऊ शकते आणि त्यासाठी त्यांना पंचाळीस वर्षापर्यंत जर म्हटलं तर एस सी आणि एस टी का समूहाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ते, तर अटेम्प्टचं बंधन नाही ओबीसी कॅटेगरी असतील तर त्यांना पंचाळीस पर्यंत जे आहे ते म्हणजे नऊ पर्यंत देता येतील आणि आपल्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढ्या अटेम्प्टपर्यंत देता येतात म्हणजे ती सवलत आहे आणि गुणांमध्ये पण बऱ्यापैकी आता सवलत झालेली मिळालेली आहे त्यामुळे सवलत नक्कीच आहे नक्कीच आणि अगदी जाता जाता या सगळ्यामध्ये जे मार्गदर्शन वर्ग आहे त्याची भूमिका किती महत्वाची आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की मार्गदर्शन वर्ग म्हणजे एक नसला तरी तुम्ही सक्सेस मिळवू शकत नाही असं काही नाही मार्गदर्शन वर्ग असला तर त्याचा फायदा काय होतो मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला एका शिस्तीमध्ये अभ्यास करावा लागतो नियमितपणे ज्या क्लासेस भरतात त्या क्लासेसमध्ये तुम्हाला जावं लागतं बऱ्याच वेळा तुमची आर्थिक स्थिती असल्यावर तुम्हाला माहित नसतं की पुस्तकं काय खरेदी करावी ते तुम्हाला तिथे कळतं स्पर्धा नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे त्याची माहिती कळतं घरी तुम्ही म्हणजे कम्प्लासंट होऊन जातात म्हणजे कमी वेळातच तुम्हाला जास्त वाटायला लागतं की भरपूर अभ्यास केला त्यामुळे तुम्ही तेवढं म्हणजे तो एक फायदा होतो स्पर्धा क्लासेसचा तेवढा बाकी मात्र असं काही नाही की तुम्ही करू शकत नाही हा तुम्ही इथे आलात आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता वेळ झाली तेच थांबण्याची नमस्कार